हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी चोरगे. आपण एरर डिटेक्शन, करेक्शन अँड वायरलेस कम्युनिकेशन हा चॅप्टर टीच करत आहोत, बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहे मी, दॅट इज ब्ल्यूटूथ आर्किटेक्चर. आता ब्ल्यूटूथ हा शब्द सर्वांना माहिती असणारा शब्द आहे, बरोबर. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही लॅपटॉप यूज करता, त्या लॅपटॉपमध्ये किंवा जे काही कम्प्युटर्स असतील त्या कम्प्युटरमध्ये सुद्धा ब्ल्यूटूथ हा ऑप्शन असतो. तर ब्ल्यूटूथ का यूज करतो आपण? एखादा डेटा फाईल ट्रान्समिट करायची असेल, ओके, किंवा फोटो शेअर करायचा असेल. आत्ता ह्या जनरेशनमध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक आलेलं आहे, पण त्याच्या आधी जर एखादं सॉन्ग शेअर करायचं असेल, ओके, किंवा एखादी डेटा फाईल ट्रान्समिट करायची असेल, तर त्यावेळी जनरली काय यूज केलं जायचं? ब्ल्यूटूथ यूज केलं जायचं. म्हणजे ॲक्च्युअल यूज सगळ्यांना ब्ल्यूटूथचा माहिती आहे, बरोबर. आता ह्या ब्ल्यूटूथचं आर्किटेक्चर असतं आहे कसं, किंवा ते कोणकोणत्या टाईप्सचे नेटवर्क डिफाईन करतात, याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर हे जे काही ब्ल्यूटूथ असणार आहे ते दोन टाईप्सचे नेटवर्क डिफाईन करतं, पिकोनेट अँड स्कॅटरनेट. आता पहिला तुम्ही सर्वात आधी डायग्रॅमकडे लक्ष द्या. याच्यामध्ये काय आहेत, दोन पिकोनेट आहेत, पिकोनेट 1, पिकोनेट 2, बरोबर. असे दोन पिकोनेट आहेत आणि हे पिकोनेट कोणाच्या अंडर दाखवले आहेत, तर स्कॅटरनेटच्या, बरोबर. हे कोणाच्या अंडर दाखवलेले आहेत, स्कॅटरनेटच्या. डायग्रॅममध्ये तुम्हाला कोणकोण दिसतं आहे, तर दोन पिकोनेट. आता एका पिकोनेटमध्ये बघूया, M1, S1, S2, S3, S4 असे नंबर ऑफ काय लिहिलेले आहेत, नोड्स आहेत. तर पिकोनेट 2 पण M2, S5, S6, S7 असे नंबर ऑफ नोड्स आहेत, बरोबर. आता हे जे काही नंबरिंग केलेलं आहे किंवा जे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत, डिनोट केलेले, ते नेमके काय आहेत, त्यांचा लॉंग फॉर्म काय आहे, किंवा ते कसकसले नोड आहेत, याचा आपण आज स्टडी करणार आहोत. तर मी तुम्हाला टोटल काय सांगितले, दोन नेटवर्क्स असणार आहेत, दोन टाईप्सचे नेटवर्क, जे हे ब्ल्यूटूथ आर्किटेक्चर डिफाईन करतं. त्यातलं फर्स्ट असणार आहे पिकोनेट. तर हा जो काही पिकोनेट असणार आहे तो सुद्धा तुमच्या ब्ल्यूटूथ नेटवर्कचाच एक टाईप असणार आहे, ज्याच्यामध्ये एक प्रायमरी नोड आहे, ज्याच्यामध्ये एक सिंगल प्राय. आता पिकोनेट 1 बघा आधी, मग पिकोनेट 2, आणि ह्या दोघांच्या सेटमध्ये नंबर ऑफ S1 to S7 असे नंबर ऑफ नोड असणार आहेत. त्या नोडला काय म्हणायचं ते आपण बघूया. सर्वात आधी पिकोनेट 1 M1 नावाचा सिम्बॉल दिसतोय का तुम्हाला? M1 सर्कल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, M1. मग त्या नोडला काय म्हणायचं, तर तो नोड म्हणजेच मास्टर नोड. आता तो मास्टर नोड का आहे? कारण तो प्रायमरी नोड आहे. म्हणजेच पिकोनेटमध्ये काय असतो, एक प्रायमरी नोड असतो. त्या प्रायमरी नोडलाच काय म्हणतात, मास्टर नोड म्हणतात. आणि जे काही रिमेनिंग 7 नोड्स आहेत ना, म्हणजे नंबरिंग केलेले S1, S2, S3, S4, S5, S6 अँड S7 असे जे काही टोटल 7 ॲक्टिव्ह सेकंडरी नोड्स आहेत, त्याला स्लेव नोड्स म्हणायचं. काय म्हणायचं, स्लेव नोड्स. हे जे काही रिमेनिंग 7 नोड्स आहेत ते कुठले नोड्स आहेत, सेकंडरी नोड्स आहेत, आणि ते ॲक्टिवसुद्धा आहेत, लक्षात घ्या. हे जे काही 7 नोड्स आहेत ते सेकंडरी नोड्स आहेत, पण ते ॲक्टिव्ह सेकंडरी नोड्स आहेत, आणि त्याला काय म्हणतात, स्लेव नोड्स म्हणतात. आणि एक जो आहे तो मास्टर नोड आहे, बरोबर, तो प्रायमरी नोड आहे, लक्षात येते. सो म्हणजे पिकोनेटमध्ये टोटल किती झाले आता नोड्स, तर टोटल 8 ॲक्टिव्ह नोड्स झाले. किती झाले, तिथं टोटल 8 ॲक्टिव्ह नोड्स झाले, जे काय करतात, प्रेझेंट असतात, पण त्यांच्यातमध्ये असणारं जे काही डिस्टन्स आहे ते किती असतं, 10 meters इतकं असतं, लक्षात येते का. आता यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडून येतं, बरोबर. हे जे काही पिकोनेट्स असणार आहेत यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडून येतं. मग कम्युनिकेशन घडून येतं म्हणजेच कोणाकोणाच्यात कम्युनिकेशन येणार, जो काही प्रायमरी नोड आहे आणि सेकंडरी नोड आहे त्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन घडून येतं. प्रायमरी नोड कोण आहे, मास्टर नोड. सेकंडरी नोड कोण आहे, स्लेव नोड. मग हे जे काही प्रायमरी आणि सेकंडरी नोड असणार आहेत यांच्यामध्ये 1-to-1 किंवा 1-to-many असं कम्युनिकेशन घडून येतं, लक्षात येतं का. सो हे जे काही कम्युनिकेशन असणार आहे हे फक्त मास्टर आणि स्लेवमध्येच होतं,
ते असणारे नंबर ऑफ एस वन टू एस सेवन टोटल स्लेव्स आहेत ना, स्लेव नोड्स, त्या स्लेवमध्ये कम्युनिकेशन पॉसिबल नाही. तर कोणामध्ये घडून येतं फक्त कम्युनिकेशन? मास्टर आणि स्लेव, म्हणजे जो काही मास्टर नोड असणार आहे आणि स्ले जे काही टोटल सेवन स्लेव नोड आहेत आणि सिंगल मास्टर नोड आहे ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून येतं. पण जे काही टोटल सेवन नोड्स असणार आहेत म्हणजे सेकंडरी नोड्स, स्लेव नोड म्हणतो आपण त्याला, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन पॉसिबल आहे का? नाही. लक्षात येतं आहे? आता यांच्यामध्ये आणखीन टोटल 255 पार्कड नोट्स असतात. किती असतात? 255 पार्कड नोट्स असतात जे सेकंडरी नोड आहेत, पण ते ह्या कम्युनिकेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. का पार्टिसिपेट करू शकत नाहीत? कारण जोपर्यंत ते ॲक्टिव स्टेटमध्ये कन्वर्ट होत नाहीत, जे काही पार्कड नोट्स असणार आहेत, टोटल 255 पार्कड नोट्स असतात जे सेकंडरी नोट्स आहेत पण कम्युनिकेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. कधीपर्यंत करू शकत नाहीत? जोपर्यंत ते ॲक्टिव स्टेटमध्ये कन्वर्ट होत नाहीत तोपर्यंत त्यांचं पार्टिसिपेशन होऊ शकत नाही या कम्युनिकेशनमध्ये. लक्षात येतं आहे का तुम्हाला? हे सगळं मी तुम्हाला कशाबद्दल सांगितलं? पिकोनेटबद्दल सांगितलं. काय काय सांगितलं? तर पिकोनेट हा ब्लूटूथ नेटवर्कचा टाईप असणार आहे ज्याच्यामध्ये एक प्रायमरी नोड असतो, त्या प्रायमरी नोडलाच आपण मास्टर नोड असं म्हणतो. नेक्स्ट आपण बघितलं जे काही सेवन रिमेनिंग सेकंडरी नोड्स असणार आहेत, टोटल सेवन ॲक्टिव सेकंडरी नोड्स असणार आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो? स्लेव नोड म्हणतो. म्हणजेच टोटल नोड किती झाले? सेकंडरी नोड सेवन आणि एक प्रायमरी नोड, असे टोटल 8 ॲक्टिव नोड्स झाले. जे कसे प्रेझेंट असतात? तर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 meters या अंतरावर काय असतात? प्रेझेंट असतात. आता यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन घडून येतं यांच्यामध्ये, म्हणजेच कोणामध्ये? तर प्रायमरी आणि सेकंडरी नोडमध्ये जे काही कम्युनिकेशन असतं ते 1-to-1 किंवा 1-to-many ह्या फॉर्मॅटमध्ये कम्युनिकेशन पॉसिबल असतं. ओके, आता हे जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते कोणामध्ये होणार आहे? प्रायमरी आणि सेकंडरी नोड, म्हणजेच कोण? मास्टर आणि स्लेव नोडमध्ये होणार आहे. मास्टर नोड आणि स्लेव नोडमध्ये कम्युनिकेशन घडून येणार आहे, पण स्लेव टू स्लेव, फर्स्ट स्लेव नोड आणि सेकंड स्लेव नोड यांच्यामध्ये कम्युनिकेशन पॉसिबल आहे का? नाही. बिटवीन स्लेव कम्युनिकेशन नॉट पॉसिबल, पण मास्टर आणि स्लेवमध्ये कम्युनिकेशन पॉसिबल आहे. लक्षात येतं आहे? आता याच्यामध्ये सांगते तुम्हाला आणखीन टोटल 255 पार्कड नोट्स पण प्रेझेंट असतात. टोटल आणखीन एक्स्ट्रा त्याच्यामध्ये 255 नोट्स पण असतात, पण आणि ते सेकंडरी नोट्स पण असतात, पण तरीसुद्धा ते कम्युनिकेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत कारण ते ॲक्टिव स्टेटमध्ये कन्वर्ट झालेले नसतात. सो अनलेस इट गेट कन्वर्टेड टू द ॲक्टिव स्टेट दे कॅनॉट टेक पार्टिसिपेशन इन कम्युनिकेशन. लक्षात येते सर्वांच्या? ओके, आता नेक्स्ट टाईप स्टार्ट करूया, दॅट इज स्कॅटरनेट. हा कोणाचा टाईप असणार आहे? तर ब्लूटूथ आर्किटेक्चर, जो ब्लूटूथ आर्किटेक्चर जो डिफाईन करतो नंबर ऑफ नेटवर्क, त्याच्यामधला हा सेकंड टाईप आहे. आता हा जो स्कॅटरनेट आहे तो कसा फॉर्म होणार? तर जेवढे काही नंबर ऑफ पिकोनेट्स असणार आहेत त्या नंबर ऑफ पिकोनेट्सचा यूज करून काय केला जातो? स्कॅटरनेट फॉर्म होतो. सो स्कॅटरनेट म्हणजे तुम्ही काय सांगू शकता? इट इज फॉर्म्ड बाय युझिंग व्हेरियस पिकोनेट्स. नंबर ऑफ पिकोनेट्सचा यूज करून स्कॅटरनेट फॉर्म होतो. लक्षात येते का? ओके, आता याच्यामध्ये काय होतं बघा. हां, अ स्लेव दॅट इज प्रेझेंट इन वन पिकोनेट कॅन बी ॲक्ट ॲज अ मास्टर ऑर वी कॅन से प्रायमरी इन ऑदर पिकोनेट. लक्षात येते काय बघा? याच्यामध्ये जो काही स्लेव असणार आहे जो एका पिकोनेटमध्ये प्रेझेंट आहे, लक्षात घ्या, एका पिकोनेटमध्ये जो स्लेव प्रेझेंट आहे तो ॲज अ मास्टर किंवा प्रायमरी नोड म्हणून काय म्हटला जातो? दुसऱ्या पिकोनेटकडून कन्सिडर केला जातो. आता हा जो काही ह्या टाईपचा जो काही नोड असणार आहे तो काय करतो? मेसेज रिसीव करतो. कोणाकडून? जो काही दुसरा पिकोनेट असणार आहे. म्हणजेच दिस काइंड ऑफ नोड कॅन रिसीव मेसेज फ्रॉम मास्टर इन वन पिकोनेट अँड डिलिव्हर दी मेसेज टू इट्स स्लेव इन टू दी अदर पिकोनेट वेअर इट इज ॲक्टिंग ॲज अ स्लेव. लक्षात घ्या याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? असा नोड जो काय करतो? मेसेज रिसीव करतो. कोणाकडून? तर एका पिकोनेट सेटमध्ये जो काही मास्टर आहे त्याच्याकडून आलेला मेसेज रिसीव करतो आणि डिलिव्हर करतो. कोणाला तो मेसेज? तर त्याच्याच स्लेवला.
ओके त्याच्या स्लेवकडून काय केला जातो, दुसऱ्या पिकोनेटमध्ये तो मेसेज डिलिव्हर केला जातो. तिथं तो ॲज अ स्लेव नोड म्हणून काय केला जातो, कन्सिडर केला जातो, म्हणजे सेकंडरी नोड म्हणून. लक्षात येते का? सो ह्या टाईपचे जे काही नोड आहेत ते कसे रेफर केले जातात, तर ॲज अ ब्रिज नोड म्हणून रेफर केले जातात. लक्षात येते काय? बघा कशासाठी रेफर केले जातात, तर ॲज अ ब्रिज नोड म्हणून रेफर केले जातात. आता याच्यामध्ये अ स्टेशन कॅननॉट बी मास्टर इन टू टू पिकोनेट्स, याच्यामध्ये ॲज अ मास्टर म्हणून दोन्ही पिकोनेटमध्ये स्टेशन कन्सिडर केलं जात नाही. लक्षात येते का? सो हे सांगितलं मी स्कॅटरनेटबद्दल. स्कॅटरनेट कसा तयार होतो, तर जेवढे काही व्हेरियस पिकोनेट्स असतात त्यांचा यूज करून स्कॅटरनेट फॉर्म होतो. लक्षात येते आहे? ओके, आता नेक्स्ट आपण बघूया ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅक. काय बघूया? ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅक. आता याच्यामध्ये नंबर ऑफ लेयर्स आहेत, त्या प्रत्येक लेयरची माहिती घेणार आहे. मग ॲप्लिकेशन लेयर, TCS, OBEX, WAP, SDPचं काय काय वर्किंग असणार आहे, लॉजिकल लिंक कंट्रोल अँड ॲडॅप्शन प्रोटोकॉल, लिंक मॅनेजर प्रोटोकॉल, बेस्ड लिंक कंट्रोलर, रेडिओ, असे काय असणार आहेत, टोटल नंबर ऑफ लेयर्स असणार आहेत ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅकमध्ये. ओके, आता वन बाय वन आपण प्रत्येक लेयरचं डिस्क्रिप्शन बघूया. त्यातलं फर्स्ट असणार आहे दॅट इज रेडिओ लेयर. रेडिओ लेयरला शॉर्टमध्ये काय म्हणायचं, RF. ओके, आता हा जो काही लेयर आहे तो काय परफॉर्म करतो, तर मॉड्युलेशन किंवा डीमॉड्युलेशन. कोणाचं? डेटाचं. कशामध्ये? तर RF सिग्नलमध्ये. लक्षात घ्या, म्हणजेच हा जो काही लेयर आहे तो काय परफॉर्म करतो, मॉड्युलेशन ऑर डीमॉड्युलेशन ऑफ द डेटा इन टू RF सिग्नल. लक्षात येते? रेडिओ सिग्नलमध्ये काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं डेटाचं, मॉड्युलेशन किंवा डीमॉड्युलेशन परफॉर्म करून. सो हे काय डिफाईन करतं, तर जे काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत ब्लूटूथ ट्रान्सिवरचे, त्या ब्लूटूथ ट्रान्सिवरचे सगळे जे काही ब्लूटूथ कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते डिफाईन करतं. प्लस हे आणखीन काय डिफाईन करतं, तर दोन टाईप्सच्या फिजिकल लिंक्स, कोणकोणत्या लिंक्स असणार आहेत, तर त्या कनेक्शनलेस अँड कनेक्शन ओरिएंटेड, अशा दोन फिजिकल लिंक्ससुद्धा डिफाईन करतं रेडिओ लेअर. लक्षात आलं? सो कन्व्हर्ट डेटा इन टू RF सिग्नल बाय परफॉर्मिंग मॉड्युलेशन ऑर डीमॉड्युलेशन, हे कुठं घडून येतं, रेडिओ लेअरमध्ये. प्लस ते काय डिफाईन करतं, जे काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत ब्ल्यूटूथ ट्रान्सिवरचे, आणि जे काही कनेक्शनलेस आणि कनेक्शन ओरिएंटेड अशा दोन ज्या काही फिजिकल लिंक असणार आहेत त्यासुद्धा डिफाईन केल्या जातात. नेक्स्ट असणार आहे बेस बँड लिंक लेयर. आता हा जो काही बेसबँड लिंक लेयर आहे तो काय परफॉर्म करतो, तर तो कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट करतो. कुठं? तर पिकोनेटमध्ये. सो इट परफॉर्म्स द कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट विद इन अ पिकोनेट. पिकोनेटमध्ये तो काय इस्टॅब्लिशमेंट करतो, तर कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट करतो. लक्षात येते? ते परफॉर्म करण्यासाठी बेसबँड लिंक लेयर यूज केलं जातं. नेक्स्ट लिंक मॅनेजर प्रोटोकॉल लेयर. कोण आहे? लिंक मॅनेजर प्रोटोकॉल लेयर. आता याच्यामध्ये काय होतं, तर हा काय करतो, जे काही मॅनेजमेंट असणार आहे, ऑलरेडी इस्टॅब्लिशमेंट केलेले जेवढ्या काही नंबर ऑफ लिंक्स असणार आहेत त्यांचं मॅनेजमेंट परफॉर्म करतो. लिंक मॅनेजर प्रोटोकॉल लेयर, त्याच्या नावावरूनच लक्षात येईल, मॅनेजर आहे म्हणजे मॅनेजमेंट करणार. कोणाचं मॅनेजमेंट करणार, तर जेवढ्या काही ऑलरेडी इस्टॅब्लिशमेंट केलेल्या लिंक्स असणार आहेत त्या मॅनेज करण्यासाठी परफॉर्म केलं जातो. नेक्स्ट हा काय इन्क्लूड करतो, तर ऑथेंटिकेशन आणि इन्क्रिप्शन ऑफ प्रोसेस. ऑथेंटिकेशन अँड इन्क्रिप्शन प्रोसेस याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. नेक्स्ट असणार आहे लॉजिकल लिंक कंट्रोल अँड ॲडॅप्शन. काय असणार आहे? लॉजिकल लिंक कंट्रोल अँड ॲडॅप्शन प्रोटोकॉल कंट्रोल. ह्या लेयरमध्ये काय होतं, तर याला काय म्हटलं जातं, जे काही ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅक मी तुम्हाला डायग्रॅम दाखवली त्याचं ॲज अ हार्ट, म्हणजे हा मेन पॉईंट असणार आहे लॉजिकल लिंक कंट्रोल अँड ॲडॅप्शन प्रोटोकॉल लेयर. तो ॲज अ हार्ट ऑफ द ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅक म्हणून म्हटलं जातं. हा काय करतो, तर कम्युनिकेशन बिटवीन अप्पर आणि लोअर लेयर्स ऑफ द प्रोटोकॉल स्टॅक यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणतो. जेवढे काही आता आपण नंबर ऑफ लेयर्स बघत आहोत, तर जे काही अप्परचे आणि लोअरचे लेयर्स असणार आहेत ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅकमध्ये, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन अलाऊ करण्याचं काम कोण करतं, तर लॉजिकल लिंक कंट्रोल आणि ॲडॅप्शन कंट्रोल. लक्षात येते का? सो त्याचे जे काही पॅकेजेस असणार आहेत, सो इट पॅकेजेस द डेटा पॅकेट्स रिसिव्ड फ्रॉम अप्पर लेयर
इनटू द फॉर्म एक्सपेक्टेड बाय लोअर लेयर्स. इट ऑल्सो परफॉर्म्स द सेगमेंटेशन अँड मल्टीप्लेक्सिंग. म्हणजे हा जो काही लेयर असणार आहे हा काय असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅकमध्ये. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं आहे, ॲज अ हार्ट ऑफ द ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅक. तो काय परफॉर्म करतो, तर जे काही अप्पर अँड लोअर लेयरचे नंबर ऑफ लेयर्स असणार आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन अलाव करण्याचं काम करतो. प्लस तो सेगमेंटेशन आणि मल्टीप्लेक्सिंग हे सुद्धा काय करतो, परफॉर्म करतो. लक्षात येत आहे? ओके. आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे, दॅट इज SDP लेयर. SDP लेयर म्हणजेच काय, तर सर्व्हिस डिस्कवरी प्रोटोकॉल. काय असणार आहे, सर्व्हिस डिस्कवरी प्रोटोकॉल. आता हा जो काही लेयर असणार आहे तो काय अलाव करतो, तर नावावरूनच लक्षात येते सर्व्हिस डिस्कवरी प्रोटोकॉल आहे म्हणजे तो काहीतरी डिस्कवर करणार. तर काय डिस्कवर करण्याचं काम करतो तो, इट अलाउज टू डिस्कवर द सर्व्हिसेस अवेलेबल ऑन द ब्ल्यूटूथ एनेबल्ड डिवाइस. तो काय अलाव करतो आहे, तर डिस्कवर द सर्व्हिस अवेलेबल ऑन द अनादर ब्ल्यूटूथ एनेबल्ड डिवाइस. लक्षात येते का? सो हे झाला SDP लेयर. आता नेक्स्ट असणार आहे, ओके, नेक्स्ट कोण असणार आहे, RF-COM लेयर. आता RF-COM लेयर म्हणजेच कोण, तर रेडिओ फ्रंटेंड कंपोनंट. कोण असणार आहे RF म्हणजे रेडिओ फ्रंटेंड कंपोनंट. लक्षात येते का, RF-COM लेयरचं लॉंग फॉर्म काय असणार आहे, रेडिओ फ्रंटेंड कंपोनंट. हे काय प्रोव्हाइड करतं, तर जो काही सिरियल इंटरफेस असणार आहे WAP आणि OBEX-मध्ये त्यांच्यामध्ये काय करणार आहे, तो सिरियल इंटरफेस प्रोव्हाइड करणार आहे. आता OBEX म्हणजे काय, तर OBEX-चा लॉंग फॉर्म असणार आहे ऑब्जेक्ट एक्सचेंज. OB म्हणजे ऑब्जेक्ट आणि EX म्हणजे एक्सचेंज. सो OBEX म्हणजे कोण झाला, ऑब्जेक्ट एक्सचेंज. आता हे काय असणार आहे, कम्युनिकेशन प्रोटोकॉल असणार आहे. OBEX कोण असणार आहे, कम्युनिकेशन प्रोटोकॉल जो काय करतो, एक्सचेंज ऑब्जेक्ट्स बिटवीन टू डिव्हायसेस. कोणत्याही दोन डिव्हायसेसमध्ये ऑब्जेक्ट एक्सचेंज करण्यासाठी हा कोण असणार आहे, ऑब्जेक्ट्स हा प्रोटोकॉल यूज केला जातो. नेक्स्ट आहे WAP. WAP म्हणजेच काय, तर वायरलेस ॲक्सेस प्रोटोकॉल. आता हा जो काही वायरलेस ॲक्सेस प्रोटोकॉल असणार आहे तो कशासाठी यूज केला जातो, तर इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी यूज केला जातो. कारण तो वायरलेस ॲक्सेसच प्रोटोकॉल आहे ना, सो इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे, दॅट इज TCS. TCS म्हणजेच काय, टेलिफोनी कंट्रोल प्रोटोकॉल. काय असणार आहे, टेलिफोनी कंट्रोल प्रोटोकॉल. आणि हा काय प्रोव्हाइड करतो, तर टेलिफोनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. लक्षात येतं आहे, पुन्हा एकदा सांगते मी, RF-COM लेयर म्हणजेच कोण, तर रेडिओ फ्रंट एंड कंपोनंट हा काय प्रोव्हाइड करतो, तर जे काही WAP आणि OBEX हे जे काही दोन प्रोटोकॉल्स असणार आहेत त्यांच्यामध्ये सिरियल इंटरफेस प्रोव्हाइड करतो. OBEX म्हणजेच कोण सांगितलं मी तुम्हाला, ऑब्जेक्ट एक्सचेंज. हा काय करतो, हा कम्युनिकेशन प्रोटोकॉल असणार आहे आणि तो कोणत्याही दोन डिव्हायसेसमध्ये ऑब्जेक्ट एक्सचेंज करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट सांगितला मी WAP म्हणजेच वायरलेस ॲक्सेस प्रोटोकॉल. आणि हा कशासाठी यूज केला जातो, तर इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट कोण होता, तर टेलिफोनी कंट्रोल प्रोटोकॉल. हा काय प्रोव्हाइड करतो, तर टेलिफोन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. लक्षात येत आहे का? ओके. सो हे आपण कशाबद्दल बघितलं, तर जे काही ब्लूटूथ प्रोटोकॉल स्टॅक होतो त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ लेयर्सबद्दल बघितलेलं. नेक्स्ट पॉईंट असणार आहे, दॅट इज ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आता हे जे काही ब्लूटूथ आर्किटेक्चर बघितलं त्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, तर त्याची जी काही कॉस्ट असणार आहे ती लो असते. नेक्स्ट इझी टू यूज, ओके, यूज करण्यासाठी इझी असतं. नेक्स्ट इट कॅन ऑल्सो पेनिट्रेट थ्रू वॉल्स. ओके, म्हणजे दोन रूममध्ये दोघेजण बसले असतील, एक डिवाइस एका रूममध्ये घेऊन बसला असेल एखादा मॅन आणि दुसरे डिवाइस असेल ते दुसऱ्या रूममध्ये असेल, तरीसुद्धा शेअरिंग होऊ शकतं. इट क्रिएट्स अन ॲडहॉक कनेक्शन इमिजिएटली विदाउट एनी वायर्स. ते काय क्रिएट करतं, ॲडहॉक कनेक्शन इमिजिएटली क्रिएट करतं कोणत्याही वायरचा यूज न करता. नेक्स्ट हे कशासाठी यूज केलं जातं, तर फॉर व्हॉइस अँड डेटा ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा यूज केलं जातं. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्ल्यूटूथ. आता त्याचा डिसॲडव्हान्टेज काय असेल, तर
हे काय केलं जातं, हॅक केलं जातं, त्यामुळे हे लेस सिक्युअर आहे. इट कॅन बी हॅक्ड अँड हेन्स लेस सिक्युअर. ते हॅक केलं जाऊ शकतं त्यामुळे ते लेस सिक्युअर आहे. प्लस हो जो काही डेटा आपण ट्रान्समिट करतो तो डेटा ट्रान्समिट करण्याचा जो काही रेट असणार आहे, डेटा ट्रान्सफर रेट, तो काय असतो, स्लो असतो. तो किती असतो तर 3 MBPS इतका असतो. नेक्स्ट, आता मी काय म्हटलं, डेटा ट्रान्समिट करत असताना जर ते डिव्हाइसेस 2 वेगवेगळ्या रूममध्ये असतील तरीसुद्धा आपण काय करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो. पण त्याची रेंज आहे ते विदिन द 10 मीटर्सच असणं गरजेचं आहे. 10 मीटर्सपेक्षा जास्त असेल तर आपण ट्रान्समिट करू शकणार नाही. सो इट हॅज स्मॉल रेंज. हे सुद्धा काय आहे, त्याचं डिसॲडव्हान्टेज आहे. लक्षात येते का? सो इथं आजचं आपलं लेक्चर कम्प्लीट होते. थँक्यू.